नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात का? काल आपण सायकल म्हणते मी आहे ना हा पाठ आपण सुरू केला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की सायकलचा जन्म कधी झाला, म्हणजे सायकलची निर्मिती कधी झाली, कोणी केली, त्याच पद्धतीने सायकल मध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदल कसे होत गेले, सायकलचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने होत गेला, त्याचबरोबर सायकलचा वापर लहान मुलं कशा पद्धतीने करतात आणि सायकल ही वापरण्यासाठी सहज सोपी कशी आहे, बरोबर आहे? इथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढील जो भाग आहे तो भाग आपण पाहणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. सर्वांनी पुस्तक काढा बरं. ओके, काढली पुस्तक. तर आपण सुरू करतोय. मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक. कसे ते सांगते बघा. या ठिकाणी आता ही जी सायकल आहे ती सायकल दोन दृष्टिकोनातून लाभदायक आहे. ते दोन दृष्टिकोन कोणते? तर वैयक्तिक आणि सामाजिक. तर सायकल वैयक्तिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या कशी लाभदायक आहे ते आता आपल्याला सांगणार आहे. बघा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने ज्यादा मेद जळून जातो व प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. बघा विद्यार्थी मित्र हो, सायकल ही किती आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून लाभदायक आहे हे सायकलनेच आपल्याला सांगितलेलं आहे. रोज आणि नियमितपणे आपण जर का सायकल चालवली तर ती किती लाभदायक ठरते पहा. यामध्ये सांगितलेलं आहे की रोज जर का आपण सायकल चालवली तर दुसरा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही, जिम मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. म्हणजेच किती उपयोगाची आहे बघा सायकल. मग रोज जर का आपण सायकल चालवली तर त्याचा फायदा किती होतोय बघा. घाम येईपर्यंत जर का सायकल चालवली तर तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे आपले फुफ्फुसे कार्यक्षम होतात, त्याचबरोबर मांसपेशी तंदुरुस्त राहतात. मांसपेशी म्हणजेच आपले स्नायू हे तंदुरुस्त राहतात. त्याचबरोबर घाम निघाल्याने ज्यादा मेद जळून जातो. ज्यादा मेद म्हणजे काय तर चरबी. बघा, त्याचबरोबर प्रतिकार शक्ती वाढते आणि आपल्या पायांचे स्नायू बळकट होतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आरोग्याचा फायदा होतो सायकल चालवल्याने. लक्षात येते ना सगळ्यांच्या? तर बघा या ठिकाणी लाभदायक हा एक शब्द आलेला आहे. लाभदायक, लाभदायक म्हणजेच फायदेशीर. त्याचबरोबर कार्यक्षम हा एक शब्द आलेला आहे. कार्यक्षम लिहून घ्या. कार्यक्षम, कार्यक्षम याचा अर्थ आहे काम करण्यास लायक. म्हणजेच फुफ्फुसे अतिशय कार्यक्षम होतात, काम करण्यास लायक होतात. आपल्याला जो दम लागतो तो दम अजिबात लागणार नाही. त्याचबरोबर मांसपेशी हा एक शब्द आलेला आहे. मांसपेशी म्हणजेच स्नायू. ओके, त्यानंतर प्रतिकार शक्ती म्हणजेच आपली रोग प्रतिकार शक्ती जी असते ना, अशा पद्धतीनं या ठिकाणी आरोग्याचे फायदे आहेत रोज सायकल चालवल्याने. लक्षात येत आहे? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आता सायकलने सांगितलं की हा आरोग्याचा फायदा आहे. पुढे बघा, माझी किंमत तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. मला पेट्रोल डिझेल लागत नाही. बघा, आरोग्याचा फायदा आपण बघितला, बरोबर की नाही? त्याचबरोबर या सायकलची किंमत सुद्धा कशी असते? अतिशय माफक असते. माफक याचा अर्थ काय? तर अतिशय कमी किंमत असते, बरोबर. त्याच्यामुळे काय होणार आहे? आपले पैसे जे आहेत ते पैसे वाचतात.
त्याचबरोबर सायकलचा दुरुस्तीचाही खर्च कसा असतो बरं त्याला असतो का अजिबात नाही दुरुस्तीचा खर्च सुद्धा अतिशय कमी असतो त्याचबरोबर आणखी एक गोष्ट की सायकल चालवायला इंधन लागतं का पेट्रोल डिझेल अजिबात लागत नाही म्हणजे अशा पद्धतीनं पेट्रोल साठी आणि डिझेल साठी जे काही पैसे जातात भरपूर खर्च होतात ते सायकल साठी खर्च होत नाही आणि म्हणूनच त्याच्यातून आपले पैसे वाचतात शिवाय इंधन बचतही होते अगदी बरोबर आहे जर का आपण सायकल चालवली त्याला इंधन लागतच नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो इंधनाची बचत होते तसे माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही बरोबर आहे सायकल ही कशी आहे सायकलने सांगितलं आपल्याला की सर्पातळ आहे हलकी फुलकी आहे आपण कुठेही ती उभी करू शकतो पार्किंगला तेवढी जागा लागते का अजिबात नाही या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते तो कसा हे ऐकायचंय आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेट परदेशातून विकत घ्यावे लागते त्यामुळे आपले चलन परदेशात जाते ते वाचवायला हवे बघा सायकलने आपल्याला एक इशारा दिलेला आहे जे काही आपण पेट्रोल डिझेल रॉकेट हे जे काही आपलं इंधन आहे ते इंधन आपल्याला परदेशातून विकत घ्यावे लागते म्हणजे बाहेरील देशांमधून आणावं लागतं आता विकत घ्यावं लागतं याचा अर्थ काय आपल्याला पैसे द्यावे लागतात मग आपले जे काही चलन आहे ते चलन त्या इंधनाच्या माध्यमातून परदेशात जात मग ते वाचवायला हवं की नाही म्हणजे सायकलने एक आपल्याला चांगला इशारा दिलेला आहे की आपण आपले जे पैसे आहेत ते आपण पैसे वाचवले पाहिजे मग आता मला सांगा की बरोबर की नाही सायकलने सांगितलं सामाजिक आणि राष्ट्रीय लाभांना सुद्धा ते हातभार लावते की नाही बरोबर की नाही पुढे या ठिकाणी एक वाक्प्रचार देखील आलेला आहे हातभार लावणे म्हणजे काय तर मदत करणे हातभार लावणे याचा अर्थ काय होतो तर मदत करणे ओके पुढे जाऊया आता आपण पुढे बघा पुढचा पॅरेग्राफ वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते वाहतूक कोंडी होते मोठ्या शहरात या समस्या आता जीवघेणा ठरत आहे बरोबर आहे बघा सायकल चालवण्याच्या कारणामुळे काय होतं प्रदूषण अजिबात होणार नाही परंतु वाहन जर रस्त्यावर बेफाटपणे चालवल्याच्या काय होणार आहे की त्या वाहनातून येणारा जो काही वायू आहे तो वायू वातावरणामध्ये पसरणार आणि त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होणार परंतु सायकलने होणार का अजिबात नाही तसे जर भरपूर प्रमाणामध्ये वाहनांची गर्दी निर्माण झाली तर वाहतूक कोंडी होते बरोबर नाही आणि ह्या सगळ्या समस्या आहेत त्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसतात हे आपल्याला चांगलं माहिती बरोबर आहे आणि ह्या ज्या काही वाहतूक मोठी समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे जिकडे तिकडे त्या समस्या जीव घेण्यात ठरत आलेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे पर्याय नसतात तर गोष्ट वेगळी पण मी आहे ना त्याला पर्याय बघा सायकलने आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे काही वायू प्रदूषण होतं त्यानंतर इंधनासाठी आपल्याला पैसे मोठ्या प्रमाणावरती मोजावे लागत आहे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्याचबरोबर अपघात होत आहे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला पर्याय जर नसतात तर ठीक आहे परंतु सायकल काय म्हणते की या सगळ्यांना मी पर्याय आहे ना माझा वापर करा की सगळ्यांनी प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जबर होत आहे आता काही थोड्या का होईना प्रमाणामध्ये लोकांना समजत चाललेलं आहे की आपलं हे जे वायू प्रदूषण आहे ते मोठ्या प्रमाणावरती होत आहे मग आता काही जण सायकलचा थोड्याफार का होईना वापर जो आहे तो वापर करत आहे संपूर्ण जगभरामध्ये तिने एक सांगितलेलं आहे की पॅरिस सारख्या अनेक शहरात हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात पॅरिस
हे काय आहे तर फ्रान्सच्या राजधानीचं हे एक शहर आहे. तर त्या पॅरिसचं एक उदाहरण सायकलने सांगितलं की पॅरिस मध्ये अनेक लोक आज काय करत आहेत सायकलचा मोठ्या प्रमाणावरती वापर करतात आणि तशा प्रकारचा वापर देखील आपण आपल्या देशामध्ये करायला हवा की जेणेकरून पर्यावरणाला मदत होईल. शेवटचा पॅरेग्राफ बघा. अरे हो मी आता बरीच आधुनिक झाले बरं वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. अगदी बरोबर आहे. आज जर का आपण बघितलं तर पहिली सायकल आणि आताची सायकल याच्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारची सायकल तुम्हाला दिसेल बरोबर आहे. एकाच कंपनीची दिसेल का अजिबात नाही. वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडेल्स सायकलच्या तयार केलेल्या आहेत बरोबर नाही. म्हणून ती सायकल म्हणते की माझ्यामध्ये आता भरपूर बदल झालेला आहे. मुळात मी पेन गियरची आता मला गियर पण लागले. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी असते. अगदी बरोबर आहे. सायकलने सांगितलं की मुळात ही पेन गियरची सुरुवातीला गियर नव्हते परंतु आता गियरची सायकल आलेली आहे बरोबर आहे की नाही. मग शर्यतीसाठी सायकली वेगळ्या असतात किंवा पर्यटनासाठी म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या ठिकाणी जर का जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सायकली हे वेगवेगळ्या असतात. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया. तर अशा पद्धतीनं जशी जशी ज्या ज्या पद्धतीची सायकल प्रत्येकाला आवडते त्या पद्धतीनं प्रत्येकाने सायकलची निवड करावी आणि सायकलवर बसावं आणि धूम ठोकावं. तर अशा पद्धतीनं हा एक वाक्प्रचार येऊ शकतो धूम ठोकणे. धूम ठोकणे धूम ठोकणे धूम ठोकणे याचा अर्थ काय तर पळून जाणे. चला तर मग इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या. सायकलवर बसूया आणि धूम ठोकूया. ओके ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये जो काय आपण सायकल म्हणते मी आहे ना हा पाठ आपण पाहिला तर त्यावर आधारित काही एका वाक्यात प्रश्न मी तुम्हाला लिहून देतोय ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे आहे. एका वाक्या उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे कार बाईक चालवायची असल्यास काय काढावा लागतो. लक्षात आलं. दुसरा प्रश्न आहे नियमित सायकल चालवल्यास काय करायची गरज नाही. तिसरा प्रश्न आहे सायकलला कोणते इंधन लागत नाही. हे तीन झाले एका वाक्यात प्रश्न आणि मोठा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये प्रश्न आहे एक सायकल शिकताना
तुम्हाला आलेले अनुभव लिहा। ओके, तर अशा प्रकारचे एका वाक्यात तीन प्रश्न आणि थोडक्यात उत्तरे घ्या। याच्यासाठी मोठा प्रश्न आहे, सायकल चालवताना शिकताना तुम्हाला आलेले अनुभव लिहा, अशा प्रकारचे प्रश्न आहे। तर सर्व विद्यार्थी मित्र हो, लक्षात आलं असेल सगळ्यांच्या, सायकल म्हणते मी आहे ना, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे। धन्यवाद।